मोहनदास करमचंद गांधीची 150वी जयंती गोंय सरकारान मनयली. पोरण्या गोंयांत जाल्ल्या गांधी जयंतीच्या कार्यक्रमाक मुखेलमंत्री प्रमोद सावंत, आयुष मंत्री खासदार श्रीपाद नायक, कुमारजुवा मतदारसंघाचो आमदार पांडुरंग मडकयकार, आदली मंत्री निर्मला सावंत, थळावे पंचायतीची सरपंच, पंच वांगडी आनी हेर मानेस्त हजर आसले. गोंयांत प्लास्टीक पिशव्यांचो वापर बंद करपाच्या नदरेन गांधीजीच्या जयंती निमतान खास तयार केल्ल्या कपड्याच्या पिशव्यांच्या मानेस्तांच्या हस्तुकी उक्तावण केलें. गांधीजीचें काम आमी प्रत्यक्षान पळोवपाक शकले ना, मात ताचें कार्य कितलें व्हड आसलें ताचो अदमास ताच्या जयंती निमतान येता. पुराय जग गांधीजी कडेन आदारान पळयतालें हे आयच्या दिसा दिश्टी पडटा, अशें गोंयचो मुखेलमंत्री सावंतान गांधी जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमतान उलोवप केलें. फुडल्या वर्साच्यान गांधी जयंतीच्या निमित्तान जो हांगासर फोक मारलो वता तो बंद करचो, कारण गांधीजी महात्मा गांधीजी हे पर्यावरणाचे पुरस्कर्ते आशिल्ले, त्या खातीर फुडल्या वर्साच्यान पुराय बंद करप हे अत्यंत गरजेचे आसा. हाची जतराय गव्हर्मेंट अधिकाऱ्यांनी घेवची. आज लाल बहादूर शास्त्री हांची जयंती आसा. हांव ह्या दोनूय महान फुडाऱ्याक गोंय सरकारच्या वतीन आनी तुमच्या सगळ्यांच्या वतीन अभिवादन करता. वैष्णव जन जन तो तेने कहिये जे पीडे पीडे पराये जाने रे पर दुःखे उपकार करेत आये मन अभिमान न आने रे. दुसऱ्याच्या दुःखाची जाणीव आसपी परोपकारी आणि समर्पित जीवन जगिल्ले राष्ट्रपिता महात्मा गांधी हेचो आयज 150वी जयंती. आम्ही पळयता की महात्मा गांधीजींक महात्मा ही पदवी दिली गेली, राष्ट्रपिता ही पदवी दिली गेली. 2 ऑक्टोबर 1969 ह्या दिसा गुजरात ह्या गावात जन्मिल्ले, पोरबंदर हांगासर जन्मिल्ले महात्मा गांधीजी आपले बॅरिस्टरी शिक्षण पुराय करून 1814 ह्या वर्सा देशात परतले, आनी परत एकदा 1915 हांगा तांकां महात्मा गांधीजी म्हणून विख्यात जाले. 1917 ताच्यांनी शेतकऱ्यां खातीर केल्लें आंदोलन, 1920 ते 1922 हांच्यांनी अहिंसा असहकार हें केल्लें आंदोलन, 1930 ते 1932 तांच्यांनी केल्लो मिठाचो सत्याग्रह, आनी 1942 तांच्यांनी केल्लें भारत छोडो हें आंदोलन. आनी हें सगळें पळोवन तांचें नेतृत्व जें आसा हें जगाचेर दिखून आयलें हें आमी सगळ्यांनी पळयलां. तांच्यांनी पुरस्कृत केल्ली आमी म्हणटा की स्वदेशी स्वभाशा स्वकर्तृत्व आणि सत्य आणि अहिंसा हे त्यांच्यानी आमकां दिल्ली. सगळे आम्ही पळयता की त्यांच्यानी अहिंसा ह्या मार्गाचेर भारत छोडो हे आंदोलन मोठ्या प्रमाणात उभारले. आणि हाची जत्राय आम्ही पळयता की त्याच्या वेळार तांची जत्राय जी आसा ही पुराय विश्वात घेतली. आणि 2 ऑक्टोबर हो दीस आम्ही इंटरनॅशनल नॉन व्हायलन्स डे पुराय जगात मनयलो वयता ही खरें म्हणजे भारता खातीर सगळ्यांत व्हड गजाल आसा. आणि आज गांधीजींचो वाडदीन, गांधीजींची जयंती ही फक्त भारत देशात न्हय तर पुराय विश्वात पुराय जगात नॉन व्हायलन्स डे, इंटरनॅशनल नॉन व्हायलन्स डे हो मनयलो वयता. हो वगीत मनयलो वताना ते सदोदीत तांच्यांनी खंयच्याय कार्याची सुरवात ही स्वता पासून केली, फक्त दुसऱ्याक मार्गदर्शन केले ना. त्यांच्यानी जेव्हा आम्ही म्हणता की स्वदेशाची जेव्हा त्यांच्यानी घोषणा केली म्हणजे ह्या देशात केल्ल्योच गजाली आम्ही वापरपाक जाय. त्यांच्यानी विदेशात तयार केल्ले कपडे स्वतापासून सोडून दिले. आणि आम्ही पळयता की गांधीजी हे आमकां सदांच फक्त पंजा म्हणजे त्यांचो धाकटुशे धोतर आणि ताजेर एक बालो हे पुरस्कार हे दिसताले. आणि ताकाच लागून त्यांच्या कडेन सगळीकडे हे स्वतापासून सुरू केल्या कारणान सगळीकडले त्यांचे पुत्र हे आमकां सदोदीत हे ल्हान भुरग्यांक कळपाक जाय म्हणून सांगता की खंयच्याय कामाची सुरवात, खंयच्याय गोष्टीची सुरवात ही स्वतापासून करप ही अत्यंत गरजेची आसा.